खारघर येथील दिगंबर जैन सेवा ट्रस्टच्या वतीने रविवारी सेक्टर 19 न्यू जैन मंदिर येथे क्षमावाणी सभेचे आयोजन केले होते. यावेळी जैन मंदिराजवळील मुख्य रस्त्याच्या चौकाचे नामकरण जैन मंदिर चौक असे करण्यात आले. त्याचे उद्घाटन महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेचे पारितोषिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला. या कार्यक्रमासाठी भाजपचे ब्रिजेश पटेल, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, किरण पाटील, खारघर दिगंबर जैन सेवा ट्रस्ट चेअरमन आर पी जैन, सेक्रेटरी सचिन शहा, खजिनदार संजय सोनी, महिला मंडळ अध्यक्षा रितू जैन, महिला मंडळ खजिनदार स्नेहल शहा, जितू जैन, विपिन जैन, शैलेश जैन, प्रियांक जैन, अभिषेक जैन उपस्थित होते. खारघर शहरामध्ये जैन समाजाचं प्रमाण हे फार मोठं आहे आणि या खारघर शहराच्या आणि पर्यायाने नवी मुंबईच्या विकासामध्ये पूर्ण जैन समाजाचंच मोठं असं त्यांचं योगदान आहे आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या धार्मिक आणि सामाजिक सांस्कृतिक कामांसाठी म्हणून या इथे त्यांना मंदिरासाठी प्लॉट मिळावा आणि त्यांना एक चांगलं भव्य असं मंदिर बांधता यावं यासाठी आमदार विजेंद्र ठाकूर यांनी केलेले प्रयत्न हे सर्वांना चांगल्या रीतीने माहितीच आहेत आणि आज या इथे मग या मंदिराच्या बाजूलाच असलेला हा चौक याला जैन मंदिर चौक म्हणून याचं नामकरण हे या इथे करण्यात आलेलं आहे आणि लवकरच ते पनवेल महानगरपालिकेकडून अधिकृत व्हावं यासाठी पण सध्या पूर्णपणे जे काय आहे जी काही फॉर्मॅलिटी असेल जी काही औपचारिकता असेल पूर्ण पार पाडून घेतली जाईल आणि नक्कीच सांगता या जैन मंदिर चौकाच्या या नामकरणामुळे या पूर्ण परिसराला एक चांगली नवीन अशी एक अभिमानास्पद ओळख ही प्राप्त होणार आहे. बरोबर त्याच्याबद्दल खासदारांचं मी या इथं अभिनंदन करेन. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.